आज 18 मार्च मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक 2330 दक्षिणेत ज्यावेळी अल्लाउद्दीन हसन बहमणी या सल्तनतीची स्थापना झाली त्यावेळी त्याने इराण हफसान या प्रांतातून काही लढवय्ये सैनिक मुत्सद्दी धर्मज्ञ याशिवाय साहित्यिक कवी हे सोबत आणले. त्यांना दक्षिणेतील सर्व शाहींनी राजाश्रय दिला. त्यामध्ये शहा ताहीर महमूद गवान आणि मलिक अंबर ही कवी मंडळी महत्पदाला पोहोचली. गुलबर्गा, एलिचीपूर, दौलताबाद अशा ठिकाणी पाठशाळा काढल्या गेल्या. तिथे इराणमधून आलेल्या विद्वानांचा भरणा असे. त्यामुळे भामणी साम्राज्यातील सर्व सुलतानांना विद्या कला यांची आवड निर्माण झाली. त्यामध्ये भामणी सुलतान महम्मद तिसरा याचे फारसी काव्य आणि साहित्य याच्यावर विशेष प्रभुत्व होते. इराणी कवी, लेखक आणि फारसी साहित्यिक यांना सर्वाधिक राजाश्रय गोळकोंडा, अहमदनगर आणि विजापूर या दरबारात दिला गेला. त्यामुळे फारसी साहित्य हे राजभाषा त्याकाळी बनलेली होती. अशा रीतीने दक्षिणेत फारसी साहित्याचा प्रवास झाला. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी.